निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। आपल्यापैकी अनेक जण बालपणी चतुर नावाच्या कीटकासोबत खेळलेले असतील। अजूनही खेड्यापाड्यात लहान मुलं त्याच्या शेपटीला दोरा बांधून हेलिकॉप्टर म्हणून अघोरी खेळ खेळताना दिसतात। हा मऊ शरीराचा दिनचर कीटक तळी, ओढे, नद्या यांच्या काठावर उडताना दिसतो। स्वच्छ निळ्या आभाळात अनेकदा त्यांच्या टोळ्या एकमेकांशी पकडापकडी खेळताना दिसतात। काही गोलगोल घिरट्या मारतात तर काही झाडांवर गवतांवर स्तब्ध बसून विश्रांती घेतात। या कीटकाला मराठीत चतुर, इंग्रजीत ड्रॅगनफ्लाय आणि हिंदीत व्याधपतंग अशा नावाने ओळखलं जातं। पृथ्वीवरच्या कीटकांच्या इतिहासात कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या काळातील जीवाश्मांमध्ये मोठ्या चतुरांसारखे काही कीटक आढळले आहेत। जगभरात त्यांच्या हजारो जाती आहेत। फक्त बर्फाळ प्रदेश सोडला तर उष्ण आणि दाट प्रदेशात चतुरांचा वावर आढळतो। शरीर तीन खंडांचं बनलेलं असतं। पहिल्या खंडावर दोन पाय असतात। पायाचा उपयोग आधाराला धरून बसण्यासाठी होतो, चालण्यासाठी होत नाही। याच्या पंखांचं विशेष वेगळं वैशिष्ट्य आहे। याला पंखांच्या पापुद्र्यासारख्या दोन जोड्या असतात। या चार पंखांपैकी प्रत्येक पंख तो स्वतंत्रपणे हलवू शकतो, ज्याच्यामुळे त्याची उडण्याची क्षमता प्रचंड असते। 50 ते 60 किलोमीटर वेगाने तो उडू शकतो। जोरदार वाऱ्याचाही सामना तो सहजपणे करतो। उडताना चतुर 6 दिशांनी जाऊ शकतो। जसा तो हवेत चांगल्या घिरट्या घालू शकतो, तसा एकाच जागी तो बराच काळ उडतही राहू शकतो। चतुराच्या रचनेवरती आधारित जगभरात विमान तयार करण्याचे तंत्र वैज्ञानिक विकसित करत आहेत। झाडावर किंवा जमिनीवर बसताना मात्र तो आपले पंख क्षितिज समांतर पसरून बसतो। चतुर दिसायलाही अगदी सुंदर असतात, तितकेच त्यांचे डोळेही सुंदर असतात। चतुराचं डोकं हे पूर्णपणे असंख्य डोळ्यांनी घेरलेलं असतं। त्याच्या डोळ्यांचं नीट निरीक्षण केलं असता छोट्या छोट्या आकारात अशा हजारो लेन्सेस असतात, म्हणून त्याची नजर, ज्याला क्लिअर कट व्हिजन म्हणतात, अशी असते। त्याला हे जग कसं दिसत असेल याचा अभ्यास जगभरातील अभ्यासक करत आहेत। चतुरांना त्यांचं डोकं कसंही कुठेही वळवता येतं, त्यामुळे हव्या त्या कोनातून तो पाहू शकतो। चतुराला 360 अंश कोनात दिसत असतं। चतुरांची मिलन प्रक्रिया इतर कीटकांपेक्षा खूप वेगळी आहे। चतुराचं आयुष्य म्हणजे एक गूढ प्रवास आहे। मादी आपली अंडी बहुधा तळ्याच्या किंवा डबक्यांच्या काठांवर किंवा चिखलात घालतात। काही जातीत अंडी घालताना नर व मादी एकत्र उडतात। एका वेळेस मादी शेकडो ते हजारो अंडी घालते। काही आठवड्यात अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात। या अळ्या पूर्णपणे पाण्याखालीच जगतात। या अळ्या कधी कधी 2-3 वर्षांपर्यंत पाण्यातच वावरत असतात, पण पाण्यातून बाहेर पडताच अवघे 6-7 महिनेच ते जगतात। जलचर, छोटे किडे आणि मासे हे या अळ्यांचं भोजन असतं। अळ्या असल्या तरी त्यांची शक्ती जबरदस्त असते। त्यांच्या मजबूत जबड्यानं ते शिकार करतात। पाण्यात असताना चतुरांच्या अळ्या इतर कीटकांसारख्याच अनेक वेळा कात टाकतात। प्रत्येक वेळेला
कात टाकल्यानंतर आळीचं रूप बदलत जातं। अंगावरची 7 ते 15 वेळा कात टाकत तो विकसित होत जाऊन शेवटी कात टाकण्यासाठी पाण्यातून बाहेर आलेल्या एखाद्या काडीचा वापर तो करतो। कवचातून बाहेर पडल्यावर प्रौढ ड्रॅगनफ्लाय काही वेळ बाहेर रेंगाळतो आणि पाण्याबाहेर आल्यावर कात सोडलेले पंख ओले असल्या कारणाने तो उडू शकत नाही, म्हणून ते पंख सूर्यप्रकाशात सुकवतो। एकदा पंख सुकले की तो उडण्यासाठी सज्ज होतो। अशा प्रकारे चतुराचं अर्ध आयुष्य पाण्यात आणि अर्ध आयुष्य जमिनीवरचं असतं। मग जमिनीवर आणि उडणारे चिलटे, डास, माशा हे त्यांचं मुख्य अन्न असतं। चतुर उडताना आपल्या पुढील पायांनी लहान कीटक पकडतो। मोठे चतुर पोळ्यातील मधमाशांनाही खातात। ज्या ठिकाणी चतुर जास्त असतात तिथे डास कमी असतात। सर्व प्रकारचे चतुर उपयुक्त असून त्याच्यापासून मानवाला कोणताही उपद्रव नसतो। काही देशांमध्ये डासांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चतुरांचा वापर केला जात आहे। पिकांवरची कीड, कीटक, डास तो खातो। एक चतुर साधारण 30 ते 100 डास खातो। त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी चतुर हा खूप उपयोगी आहे। चतुर एक प्रकारे माणसाचा मित्रच आहे। जलप्रदूषण, रासायनिक कचरा आणि हवामान बदल याचा चतुरांवर परिणाम होतोय। त्यांच्या संवर्धनासाठी आपण किमान पाणतळी जागा आणि गवताळ प्रदेशात कचरा करणं टाळलं तर त्यांचं जतन होईल। जिथे पाणतळ जमीन नष्ट झाली आहे तिथे आता मोठ्या प्रमाणावर भातशेती, तलाव आणि खड्ड्यांवर चतुर अवलंबून आहेत। भातामधील कीटकांना ते खातात, त्यामुळे नैसर्गिक कीटक नियंत्रण म्हणून ते आपल्यासाठी उपयुक्त आहेत। बेडूक, सरडे, पाकोळ्या, मैना, मार्टिन्स वगैरे पक्षी हे त्यांचे मुख्य शत्रू आहेत। जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये मातीची भांडी, रॉक पेंटिंग, पुतळे, ज्वेलरी यासारख्या कलाकृतींवर चतुराचं प्रतिनिधित्व करणारी चित्र रेखाटनं आढळून आली आहेत। जपानमध्ये चतुराला शरद ऋतूचं आणि पुनर्जन्म, धैर्य, सामर्थ्य आणि आनंदाचं प्रतीक मानलं गेलं आहे। जपानी कला आणि साहित्यात, विशेषतः हायकू या काव्य प्रकारात त्याचं वारंवार चित्रण केलं जातं। चिनी संस्कृतीत चतुर म्हणजे ड्रॅगनफ्लायला बदल आणि अस्थिरता या दोन्हीचं प्रतीक मानलं गेलं आहे। फेंगशुई या चिनी पद्धतीमध्ये देखील प्रतीक मानलं गेलं आहे। जगभर कापड आणि घराच्या सामानावर, सजावटींच्या वस्तूवर आकृतीबंध म्हणून देखील ह्याची चित्र वापरली गेली आहेत। जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटरसायकल डगलस ड्रॅगनफ्लाय या नावाने आहे। पॉलिश केलेले ऑटोमोबाईल्स, ग्रेवस्टोन, सोलर पॅनल, काच आणि अशा चमकदार पृष्ठभागांवर पाणी समजून चतुर फसतात आणि अंडी घालण्याचा प्रयत्न करतात। असे हे निसर्गातले आपले सोबती आपल्या आजूबाजूला सतत असतातच।
त्यांची निरीक्षण करणं म्हणजेच आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग समजून घेणं। हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा।